नमस्कार, मी मेघा परब, मेघा किचन अँड आर्ट मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करतोय भाजणीची चकली। त्याची आपण भाजणी कशी करायची, चकलीची भाजणी कशी करतात ते आपण पाहूया। ही पद्धत माझी जवळपास 23 वर्ष मी एकाच पद्धतीने करते, तर तीच पद्धत मी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि 23 वर्षांमध्ये मी एकदाही ही पद्धत बदललेली नाहीये, कारण त्याची चकली एवढी सुंदर होतात त्यामुळे त्याच्यात बदल करण्याची गरज पडलेली नाही। तर 23 वर्षापासून मी करत आलेली चकलीची भाजणी आज मी तुमच्याकडे तुमच्यासाठी घेऊन आले। तर त्याच्यासाठी इथं तांदूळ घेतलाय, चणा डाळ घेतली, त्यानंतर आपल्याला उडीद डाळ लागेल आणि मूग डाळ लागेल, आणि 2 चमचे आपण पोहे घालतोय, 2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरं। तर हे सगळं आपल्याला भाजायचंय, पण त्याच्या अगोदर तांदूळ, चणा डाळ, उडीद डाळ आणि मूग डाळ आपण स्वच्छ धुवून वाळवलेले आहेत। हे आपण उन्हात वाळवले आणि तांदूळ आपण सावलीत वाळवलेले आहेत। हे धुवून घेतल्यामुळे तुमची चकली खूप छान होतात आणि त्याची चवही खूप छान लागते। पण ज्यांच्याकडे जागा नाही, ऊन नाही, त्यांनी अशी भाजणी ते करू शकतात कोरडी। पण शक्यतो जागा असेल तर धुवून घेतल्यानंतर त्या चकलीची चव खूप छान येते, म्हणून हे एवढा खटाटोप करावा लागतो। तर हे मी इथे 2 ही भांडे घेतलेले आहेत तांदूळ, हे माप आहे याचं, ह्याचं माप चुकलं तर मग आपली चकली फसतात। तर हे 2 भांडे मी तांदूळ घेतलेले आहेत, त्याच्या निम्मे चणा डाळ घेतली, ह्याच्या निम्मे आपण उडीद डाळ घेतली आणि तेवढीच आपण मूग डाळ घेतली। म्हणजे हे चकलीचं हे माप आहे ते बरोबर जर आलं तर तुमची चकली कधीच फसणार नाही। आणि त्याच्याबरोबर आपण हे 2 चमचे पोहे, 2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरं असं हे आपण सगळं मंद गॅसवर भाजून घेणार आणि नंतर ते दळून आणणार आणि त्याची आपण नंतर मग चकली करणार आहे। तर हे आता आपण सगळं मंद गॅसवर भाजणार आहे, तर आता ते आपण बघूया। अजून एक तुम्हाला मी सोपी पद्धत सांगते, जर तुमचा 1 किलो तांदूळ असेल तर 1/2 किलो चणा डाळ घ्यायची, 1/2 किलो उडीद डाळ घ्यायची आणि 1/2 किलो मूग डाळ घ्यायची। हे सोपं जातं समजायला, भांड्यांचं वगैरे माप आपण लक्षात ठेवू शकत नाही। तर असं हे माप तुम्ही लक्षात ठेवलं, 1 किलो, 1/2 किलो, 1/2 किलो, 1/2 किलो, बरोबर अगदी तुमची चकली छान होतील असं हे माप तुम्ही घेऊ शकता। आता आपण हे तांदूळ घातलेले मंद आचेवर आपल्याला हे चांगले परतून घ्यायचे, आजपर्यंत ते भाजले गेले पाहिजे, म्हणजे तुमची चकली जी आहे ती कुसकुशीत होतात, नरम पडत नाही, त्यानंतर जे कडक होतात तशी होत नाही, त्यामुळे त्याची भाजणी एकदम व्यवस्थित झाली पाहिजे, म्हणजे चकली कधीच फसत नाही, एकदम सुंदर मस्त, एक खाल्लं की 4 खावीशी वाटतात अशी बनतात अगदी। आणि ही भाजणी आपण आता दळून आणणार आणि आपण त्यानंतर त्या ह्याच भाजणीचा चकली कशी करायची याचाही व्हिडिओ मी लगेच अपलोड करणार आहे। तर आता ही मंद आचेवर मी भाजून घेते एक एक करून सगळे। हे बघा, हे आता आपले तांदूळ भाजलेले आहेत, बघा कलर बदललाय, आपण मंद आगीवर त्याला भाजून घेतलेलं आहे। तसंच मी आता सगळं आपलं जे साहित्य आहे भाजण्याचं ते सगळं असं आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचंय। चणा डाळ टाकली आता आपण, ती आपण मंद गॅसवर अशीच परतून घेणार आहे, अशा आपण सगळ्या डाळी आता परतून घेणार। आता आपण इथे उडीद डाळ भाजून घेतोय, ती मंद गॅसवरच आपल्याला भाजायची आहे, त्यानंतर आपण मूग डाळ भाजून घेणार। ही मूग डाळ आहे आपली भाजून झालेली आहे, आता आपण धणे, जिरं हे भाजून घेणार, हे आता मी काढून घेते। धणे आपण आता भाजतोय, तुमची भाजणी जर जास्त असेल तर थोडेसे धणे परत वाढवायचे आपण। आणि एक मी सांगेन की वाळवायला जागा वगैरे नसेल तर निदान तांदूळ तरी आपण धुवून घ्यायचे, त्याला पावडर वगैरे लावलेली असते, आणि तांदूळ आपल्याला का उन्हात वाळवायचे नसतात, ते घरातच सावलीतच वाळवायचे असतात, त्यामुळे तुमची चकली खूप छान होते तांदूळ धुवून घातल्यामुळे। आणि भाजणी खमंग अशी आजपर्यंत झाली पाहिजे, म्हणजे चकली खुसखुशीत होतात, मऊ पडत नाही, कठीण होत नाही, कडक होत नाही। जिरं ही आपण थोडस परतून घेऊया, फटफट आवाज आला का जिरं भाजलं असं समजायचं आपण, बघा आवाज येतोय चट 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 चट, जिरं ही झालंय आपलं। आणि आता ही गॅस बंद करून याच गरम कढईमध्ये पोहे परतून घ्यायचे, याच गरम कढईमध्ये आपण आता पोहे परतून घेतोय। आपली चकलीची भाजणी तयार झालेली आहे,
आणि ही आपण घरघंटीवरून दळून आणायची, म्हणजे बाकीची पिठं मग मिक्स होत नाही पिठांमध्ये, आणि छान बारीक दळून आणायची. मस्त चकली तुमची होते, नक्की करून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे आता आपण सगळं एकत्र करून दळून आणणार आहे. अशी आपली चकलीची भाजणी तयार झालेली आहे, नक्की करून बघा. धन्यवाद.